Welcome, students. Today we can learn about the types of cells which are present in the acquired immunity. This is the fifth lecture on the topic human health and diseases. In the last lecture, we can study about the types of acquired immunity. बघा पाठीमागच्या चौथ्या लेक्चरमध्ये आपण ॲक्वायर्ड इम्युनिटीचे टाईप स्टडी केले आजच्या पाचव्या लेक्चरमध्ये आपण ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये काम करणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्यांच्याविषयी माहिती घेणार आहे बघूया द सेल्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी ॲक्वार्ड इम्युनिटीमध्ये काम करणाऱ्या सेल्स इन ॲक्वार्ड इम्युनिटी टू मेजर ग्रुप्स ऑफ सेल्स आर इनवॉल्वड ॲक्वार्ड इम्युनिटीमध्ये दोन ग्रुप सेलचे काम करत असतात दोन ग्रुप कोणते आहेत बघूया द फर्स्ट टाईप इज द लिम्फोसाइड्स अँड द सेकंड टाईप इज द अँटीजिन प्रेझेंटिंग सेल्स बघा ॲक्वर्ड इम्युनिटीमध्ये दोन ग्रुपचे सेलचे काम करत असतात त्यातला पहिला ग्रुप आहे लिम्पोसाइड्स आणि दुसरा ग्रुप आहे अँटीजिन प्रेझेंटिंग सेल्स या लेक्चरमध्ये आपण या दोन्ही प्रकारच्या सेलच्या ग्रुपविषयी माहिती घेणार आहे याचे कोणकोणते प्रकार आहेत हे आपण यामध्ये स्टडी करणार आहे या व्हिडिओमध्ये बघूया सुरुवातीला लिम्फोसाइट्स द फर्स्ट ग्रुप ऑफ द सेल्स विच कॅन कॅरी फंक्शन इन द ॲक्वार्ड इम्युनिटी दॅट इज नथिंग बट द लिम्फोसाइड्स हा पहिला ग्रुप आहे ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये काम करणाऱ्या सेलचा ज्याला आपण लिम्फोसाइट्स असं म्हणतो लिम्फोसाइट्स आर द मेन सेल्स ऑफ द इम्यून सिस्टीम लिम्फोसाइट्स या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या सेल्स आहेत इम्युन सिस्टीममध्ये काम करणाऱ्या तर लिम्फोसाइड्स नक्की कोणत्या बघा हटवतं आहे का तुम्हाला आपण गेल्या वर्षी अकरावीला असताना ॲनिमल टिश्यूच्या प्लॅ प्रॅक्टिकलमध्ये ह्युमन ब्लड स्मिअर स्टडी केला होता ज्याच्यामध्ये आपण ब्लडमध्ये असणाऱ्या सेलचे टाईप स्टडी केले होते आपल्या ब्लडमध्ये रेड ब्लड सेल्स और रेड ब्लड कार्पुस्कल्स दॅट इज नथिंग बट इरिथ्रोसाइड्स अँड सेकंड व्हाईट ब्लड सेल्स और ल्युकोसाइड्स आर प्रेझेंट आपल्या ब्लडमध्ये लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या रक्तपेशी असतात इन द व्हाईट ब्लड कार्पुस्कल्स देर आर टू टाईप्स ऑफ द सेल्स जनरली प्रेझेंट ग्रॅन्युलोसाइड सेल्स अँड अग्रॅन्युलोसाइड सेल्स परत व्हाईट ब्लड कार्पुस्कल्समध्ये किंवा पांढऱ्या रक्तपेशीमध्ये दोन प्रकार येतात सेलचे एक आहे तो म्हणजे कोणता तर ग्रॅन्युलोसाईट आता ग्रॅन्युलोसाइट आपण कुणाला म्हटलं होतं तर द सायटोप्लाझम हॅज द ग्रॅन्युल्स दॅट सेल्स आर कॉल्ड ॲज ग्रॅन्युलोसाइट ज्या सेलच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात त्या सेलना आपण ग्रॅन्युलोसाइट्स म्हटलेलं मग ह्या ग्रॅन्युलोसाइट्स किती प्रकारच्या तर तीन न्यूट्रोफिल बेसोफिल आणि इवोसिनोफिल तसंच अग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय द सेल्स विच हॅव द क्लिअर सायटोप्लाझम व्हाईट ब्लड सेल्स पण त्यांचं सायटोप्लाझम क्लिअर आहे तर ग्रॅन्युल्स डज नॉट प्रेझेंट इन साइटो प्लाजम। साइटो प्लाजम द सायटोप्लाझम सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असत नाहीत म्हणून त्यांना अग्रॅन्युलोसाइड्स असं म्हटलं जातं अग्रॅन्युलोसाइट्सचे दोन प्रकार येतात लिम्फोसायट्स अँड मोनोसायट्स आठवलं का बघा लिम्फोसाइड्स या व्हाईट ब्लड सेल्स आहेत आणि अग्रॅन्युलोसाईड सेल्स आहेत कारण त्यांचं सायटोप्लाझम क्लिअर असतं अशा असणाऱ्या ह्या पांढऱ्या रक्तपेशी बघा आपण नेहमी आहे लहानपणापासून आपल्या बॉडीचं संरक्षण करणाऱ्या सेल्स म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी म्हणून त्यांना आपण सैनिक पेशी म्हणतो किंवा इन सोल्जर सेल्स असं त्यांना म्हटलं जातं याच्या पाठीमागचं काय रिझन आहे अजून मजा लक्षात येईल की लिम्फोसाइड्स आर द मेन सेल्स ऑफ द इम्युन सिस्टीम महत्त्वाच्या असणाऱ्या सेल्स आहेत इम्युन सिस्टीममधल्या म्हणजे आपल्या रोगप्रतिकारक संस्थेतल्या म्हणून पांढऱ्या रक्तपेशींना सैनिक पेशी किंवा सोल्जर सेल्स असं म्हटलं जातं आणि त्याचाच एक प्रकार म्हणजे काय आहे तर लिम्फोसाइड्स आहेत आणि अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या ह्या सेल्स ज्या इम्युन सिस्टीममध्ये काम करत असतात सेकंड लिम्पोसाइड्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम स्टेम सेल्स इन बोन मॅरो बाय अ प्रोसेस कॉल्ड अ या ज्या लिम्पोसाइड्स आहेत किंवा कोणत्याही रक्तपेशी असू देत इरिथ्रोसाइड्स असू देत किंवा लिकोसाइड्स म्हणजे डब्ल्यू बी सीज असू देत या दोन्ही प्रकारच्या ज्या पेशी आहेत रक्तातल्या या कुठं तयार होत असतात तर बोन मॅरोमध्ये तयार होत असतात बोन मॅरोमध्ये तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं तर हिमॅटोपायसिस असं म्हटलं जातं आणि त्या कशापासून तयार होतात तर स्टेम सेलपासून तयार होतात बघा गेल्या वर्षी आपण शिकलेलो आहे स्टेम सेल कुणाला म्हटलं जातं ऑर्गनायझेशन ऑफ सेल ह्या टॉपिकमध्ये स्टेम सेल्स आर द सेल्स विच हॅव कपॅसिटी टू डिव्हाइड अँड डिफरन्शिएट इन टू अदर टाईप ऑफ सेल स्टेम सेल्स कुणाला म्हटलं जातं तर अशा पेशींना म्हटलं जातं की ज्यांच्याकडं डिव्हाइड होण्याची आणि डिफरन्शिएट होण्याची ॲबिलिटी आहे डिवाइड होणं म्हणजे विभाजन पावणं विभाजन पावत असताना त्या दुसऱ्या प्रकारच्या पेशीमध्ये रूपांतरित होऊ शकतात अशा पेशींना स्टेम सेल असं म्हटलं जातं आणि या ज्या स्टेम, स्टेम सेल आहेत त्या कुठं प्रेझेंट असतात तर बोन मॅरोमध्ये कोणत्या स्टेम सेल ज्या रक्तातल्या वेगवेगळ्या वे प्रकारच्या पेशी तयार करतात मग या सेलपासून बोन मॅरोमध्ये काय होतं हो। तर रक्त तयार होतं किंवा रक्तातल्या पेशी तयार होतात मग त्या लाल असू देत किंवा पांढऱ्या असू देत कोणत्या प्रोसेसनं तयार होतात तर त्या प्रोसेसला हिमॅटोपायोसिस असं म्हटलं जातं परत एकदा बघा मी म्हटलं तुम्हाला की लाल रक्तपेशी पांढऱ्या रक्तपेशी कुठं तयार होतात तर बोन मॅरोमध्ये आठवलं का बघा तुम्हाला आपण गेल्या वर्षी स्केलॅटन टॉपिक शिकलो आहे स्केलेटनवरचं प्रॅक्टिकल शिकलो आहे तर स्केलेटनची महत्त्वाची फंक्शन्स आपण सुरुवातीला स्टडी केलेली ज्याच्यामध्ये एक फंक्शन होतं बघा प्रोडक्शन ऑफ आर बी सी अँड डब्ल्यू बी सी स्केलेटनचं फंक्शन आहे म्हणजे स्केल कसं आहे तर स्केलेटनमध्ये असणारे जे लॉंगेस्ट बोन्स आहेत त्यांच्या आतमध्ये असणारा जो बोन मॅरो आहे तिथं असणाऱ्या सेलपासून रक्तातल्या पेशी तयार केल्या जातात म्हणून हे फंक्शन्स केल्याटनचं येतं प्रोडक्शन ऑफ आर बी सी अँड डब्ल्यू बी सी अँड द लिम्पोसाइड्स आर नथिंग बट द इट इज अ टाईप ऑफ व्हाईट ब्लड कार्पुस्कल्स हा डब्ल्यू बी सीचा प्रकार आहे म्हणजे ह्या लिम्पोसाइड्स कुठं तयार होतात तर बोन मॅरोमध्ये तयार होतात बाय द प्रोसेस विच इज कॉल्ड ॲज पायोसिस बघा परत एकदा लिम्पोसाइड्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम स्टेम सेल्स इन बोन मॅरो बाय अ प्रोसेस कॉल्ड अ हिमॅटोपायोसिस ऑब्जेक्टिव्हसाठी लक्षात ठेवा हिमॅटोपायोसिस हा वर्ड हिमॅटोपायोसिस या प्रोसेसनं रक्तपेशी कुठं तयार होतात तर बोन मॅरोमध्ये तयार होतात आता हे जे लिम्पोसाइड आहेत यांचा न्यूक्लियस लार्ज असतो मध्ये तुम्हाला फोटोग्राफमध्ये बाजूला दिसत असेल लार्ज सर्क्युलर न्यूक्लियस असणाऱ्या या सेल्स असतात लिम्पोसाइड्स आणि ह्या आपल्या इम्युन सिस्टीममध्ये महत्त्वाचं काम करत असतात लिम्पोसाइड्स परत विभागल्या जातात लिम्पोसाइड्स आर ऑफ टू टाईप्स दोन प्रकारचे असतात लिम्पोसाईट आपल्या रक्तामध्ये फर्स्ट टाईप इज द बी लिम्पोसाइड्स अँड सेकंड टाईप इज द टी लिम्पोसाइड्स लिम्फोसाइटचे परत दोन प्रकार पडतात बी लिम्पोसाईट आणि टी लिम्पोसाईट आता ही दोन प्रकार कशावरून पडतात या दोन प्रकारांची काय कामं आहेत किंवा काय फंक्शन आहेत हे आपण बघूया फर्स्ट टाईप ऑफ द लिम्पोसाइट इज द बी लिम्पोसाईट बी लिम्पोसाईट्स द लिम्पोसाईट्स विच आर प्रोड्युस्ड अँड मॅच्युअर्ड इन द बोन मॅरो दॅट लिम्पोसाइड्स आर द बी लिम्पोसाईट्स ज्या लिम्पोसाईट्स बोन मॅरोमध्येच प्रोड्यूस होतात तयार होतात आणि मॅच्युअर होतात बोन मॅरोमध्येच अशा लिम्पोसाईट्सना बी लिम्पोसाईट्स असं म्हटलं जातं द लिम्पोसाइडस विच आर प्रोड्युस्ड इन द बोन मॅरो अँड मॅच्युअर्ड इन द बोन मॅरोड सेल दॅट्स वाय दिज लिम्पोसाइड्स आर कॉल्ड ॲट्स बी लिम्पोसाइड बी हे लेटर बोन मॅरोचं आहे लक्षात घ्या बोन मॅरोचं पहिलं लेटर आहे बी अशी दोन टाईप्स लिम्पोसाइडचे कशावरून पाडण्यात आले तर ज्या लिम्पोसाइट बोन मॅरोमध्येच तयार होतात आणि बोन मॅरोमध्येच मॅच्युअर होतात त्यांना बी लिम्पोसाइट म्हटलं जातं बी फॉर बोन मॅरो आणि दोन्ही गोष्टी एका ठिकाणीच होतात लक्षात ठेवा बोन मॅरोमध्ये तयार होण्याची प्रोसेस तर मग अशी बघितलेलीच आहे आपण लिम्पोसाइड्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम द बोन मॅरो विथ द हेल्प ऑफ स्टेन सेल्स दॅट प्रोसेस इज नथिंग बट द हिमॅटोपायसिस हिमॅटोपायोसिस प्रोसेसनं तयार होतात लिम्पोसाइड्स किंवा सगळ्याच ब्लड सेल्स मग बी लिम्पोसाईटसुद्धा तिथंच तयार होणार आहेत आणि त्या तिथंच मॅच्युअर होतात बोन मॅरोमध्येच मॅच्युअर होतात आणि मग आपल्या ब्लडमध्ये सर्क्युलेट होतात अशा लिम्पोसाईटनं बी लिम्पोसाईट असं म्हटलं जातं आणि आपल्या बॉडीतल्या सगळ्याच लिम्पोसाईट्स आपल्या ब्लडमध्ये सर्क्युलेट होतात लिम्फॅटिक टिश्यूमध्ये ॲग्रिगेट होऊन राहतात लिम्फॅटिक नोड्युल्समध्ये ॲग्रिगेट होऊन राहतात आपल्या टॉन्सिल्समध्ये प्रेझेंट असतात लिम्फ नोड्समध्ये पेयर्स पॅचेस असतात आपल्या इंटेस्टाईनमध्ये त्याही इम्यून सिस्टीमचा भाग आहे किंवा लिम्फॅटिक सिस्टीमचा भाग आहे त्या ठिकाणी ॲग्रिगेट होऊन राहतात सगळ्याच प्रकारचे लिम्पोसाईट टी लिम्पोसाइट असू दे किंवा बी लिम्पोसाईट असू दे पण बी लिम्पोसाईट मॅच्युअर होण्याची प्रोसेस बोन मॅरोमध्येच होते म्हणून यांना बी लिम्पोसाईट्स असं म्हटलं जातं b बी produce प्रोड्यूस प्लाझ्मा सेल्स विच प्रोड्यूस अँटीबॉडीज immunity प्रोव्हाइडेड बाय बी लिम्पोसाइड्स इज कॉल्ड अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी ऑर ह्युमोरल इम्युनिटी b लिम्पोसाइड काय करतात तर प्लाझ्मा सेल्स तयार करतात आणि प्लाझ्मा सेल्स अँटीबॉडीज तयार करतात आणि या अँटीबॉडीजकडून आपल्याला इम्युनिटी प्रोव्हाइड केली जाते म्हणून या इम्युनिटीला अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी किंवा ह्युमोरल इम्युनिटी असं म्हटलं जातं जी कुणाकडून प्रोव्हाइड केली जाते बी लिम्पोसाइट्सकडून त्याला अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी असं म्हटलं जातं लक्षात घ्या आता तुमच्या मनामध्ये एक शंका आली असेल की अँटीबॉडीज तयार केल्या जातात कुणाच्या अगेनेस्टच्या अँटीबॉडीज तयार केल्या जातात तर आपल्या बॉडीमध्ये आलेला जो अँटीजीन आहे त्याच्या अगेनेस्ट या अँटीबॉडीज तयार केल्या जातात आणि त्या अँटीजिनला किल करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याला बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला जातो अँटीबॉडीजकडून अशा अँटीबॉडीज ह्या बी लिम्पोसाईड्स तयार करतात आणि ह्या अँटीबॉडीज आपल्याला इम्युनिटी प्रोव्हाइड करतात म्हणून बी लिम्पोसाइटकडून प्रोव्हाइड केलेल्या इम्युनिटीला अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी किंवा ह्युमोरल इम्युनिटी असं म्हटलं जातं आता तुम्हाला अँटीजीन म्हणजे काय समजलं का बघा अँटीजीन इज नथिंग बट द फॉरिन सबस्टन्स इट मे बी पॅथोजन ऑन नॉन लिव्हिंग सबस्टन्स विच हॅव ॲबिलिटी टू स्टिम्युलेट द इम्युन सेल्स अँटीजीन म्हणजे काय आहे तर हा फॉरिन सबस्टन्स आहे बाहेरून आलेला सबस्टन्स आहे आपल्या बॉडीचा भाग नाही मग तो पॅथोजन असू शकतो किंवा नॉन लिव्हिंग सबस्टन्स असू शकतो अशा सबस्टन्समुळं आपल्या इम्यून सेल्सना स्टिम्युलेट मिळतो स्ट्रिगर मिळतो आणि त्या अँटीबॉडीज तयार करायला लागतात अशा फॉरिन सबस्टन्सला अँटीजिन असं म्हटलं जातं आणि त्यांच्या अगेनेस्ट दिलेला जो रिस्पॉन्स आहे इम्युन सिस्टीमनं त्याला अँटीबॉडीज असं म्हटलं जातं अपोजिट गोष्टी आहेत अँटीजीन आणि अँटीबॉडी आपण पुढच्या लेक्चरमध्ये आणखी स्टडी करणार आहे अँटीबॉडीचं स्ट्रक्चर स्टडी करणार आहे अँटीजीन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स स्टडी करणार आहे पुढे येणारच आहे तरीही लक्षात घ्या अँटीजीन हा फॉरेन सबस्टन्स आहे आणि त्याच्या अगेनेस्ट दिलेला रिस्पॉन्स म्हणजे अँटीबॉडीज असतात ज्या बिलिम्पोसाइड्स तयार करतात आणि आपल्याला इम्युनिटी प्रोव्हाइड करतात म्हणून त्यांना त्यांच्याकडून प्रोव्हाइड केलेल्या इम्युनिटीला अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी किंवा ह्युमोरल इम्युनिटी असं म्हटलं जातं हा आहे पहिला प्रकार लिम्पोसाईट्सचा बी लिम्पोसाईट बी का, का म्हणायचं आहे दीज लिम्पोसाईट्स आर प्रोड्युस्ड अँड मॅच्युअर्ड इन द बोन मॅरो म्हणून यांना काय म्हणायचं आहे बी लिम्पोसाईट्स असं म्हटलं जातं किंवा तुमच्या नवीन टेक्स्टबुकमध्ये आत्ता आलेले आहे त्यांना बुर्स और बी लिम्पोसाइड्स असं सुद्धा म्हटलं जातं बुर्सल्स बोन मॅरोमध्येच तयार होतात बोन मॅरोमध्येच काय होतात मॅच्युअर होतात पुढचा प्रकार बघूया सेकंड टाईप टी लिम्पोसाइड्स द टी लिम्पोसाइड्स द लिम्पोसाइड्स विच आर प्रोड्यूस इन बोन मॅरो बट मॅच्युर्ड इन थायमस ग्लँड डॅट लिम्पोसाइड्स आर कॉल्ड टी लिम्पोसाइड्स आता तुमच्या चांगल्याच डिफरन्स लक्षात येईल बी लिम्पोसाईड आणि टीलिम्पोसाइडमधला टी लिम्पोसाइड तयार होत असताना बोन मॅरोमध्ये तयार होतात आणि मॅच्युअर होत असताना त्या थैमस ग्लँडमध्ये मॅच्युअर होतात म्हणून त्यांना टी लिम्पोसाइडस असं म्हटलं जातं म्हणजे ज्यावेळी लिम्पोसाइड बोन मॅरोमध्ये तयार होतात त्यावेळी त्यातल्या काही बोन मॅरोमध्येच राहतात आणि काही मायग्रेट होतात बाहेर पडतात रक्तप्रवाहातून आणि त्या कुठं येतात था, तर थायमस ग्लँडला था, येतात आणि तिथं त्या मॅच्चर होतात आता तुम्ही म्हणाल थायमस ग्लँड कोणती कुठं असते तर बघा तुमच्यासमोर इमेज आहे थायमस ग्लँडची थोडीशी झूम करून दाखवते मी थायमस ग्लँड प्रेझेंट अबाऊ द हर्ट थोड्याशा वरच्या बाजूला असते हार्टच्या आपल्या हृदयाच्या थोड्याशा वरच्या बाजूला असणारी ही ग्लँड आहे थायमस ग्लँड ह्याची साईज दिसते तुम्हाला दोन इमेजेस इमेजेसमध्ये दोन डायग्राम दिसतात तुम्हाला एक फिटसमधली थायमस ग्लँड दाखवलेली आहे आणि एक अडल्टमधली दाखवलेली आहे आता फिटसमध्ये थायमस क्लँडची साईज दिसत असेल तुम्हाला थोडीशी मोठी आहे तर अडल्टमध्ये थोडीशी छोटी झालेली आहे याचा अर्थ असा आहे की थायमस क्लँड प्युबर्टीनंतर मॅच्युरिटी आल्यानंतर हळूहळू श्रिंक व्हायला लागते आकुंचन पावायला लागते तोपर्यंत लहान म लहानाचं मोठं होऊपर्यंत म्हणजे मॅच्युरिटी होऊपर्यंत ती काम करत असते फंक्शनल असते टील इम्फोसाइटना मॅच्युअर करत असते थायमोसिन नावाचं हार्मोन ती सिक्रीट करते आणि थायमोसिन नावाच्या हार्मोनच्या साह्य ती टी लिम्फोसाइटना मॅच्युअर करत असते अशी असणारी थायमस ग्लँड जी हार्टच्या थोड्याशा वरच्या बाजूला असते मी मगाशी म्हटलं लहान मुलांमध्ये तिचा आकार मोठा असतो जसजसं मोठं होऊ आपण प्युबर्टीमध्ये येऊ मॅच्युरिटी येईल आपल्याला तस तसं तिचा आकार लहान होत जातो आणि आपल्या वयाच्या जवळपास पंच्याहत्तराव्या वर्षापर्यंत ती कम्प्लिटली फॅट बॉडी म्हणून राहते हाडच्या वरच्या बाजूला म्हणजे तिचं काम पूर्णपणे संपलेलं असतं प्युबर्टीपर्यंतच ती काम करत असते थायमो थायमोसिन नावाचं काय करत असते तर ती हार्मोन सिक्रेट करत असते तर अशी असणारी ही थायमस ग्लँड आणि या थायमस ग्लँडमध्ये आपल्या टी लिम्पोसाईट मॅच्युअर होतात बोन मॅरोमध्ये तयार होऊन त्या मायग्रेट होतात थायमस ग्लँडकडं तिथं त्या मॅच्युअर होतात म्हणून यांना टी लिम्पोसाईट्स असं म्हटलं जातं कुठं मॅच्युअर होत आहेत त्या थायमस ग्लँडमध्ये म्हणून यांना टी लिम्पोसाईट्स असं म्हटलेलं आहे थायमसचं पहिलं लेटर कोणतं आहे टी म्हणून त्यांना टी लिम्पोसाईट्स असं म्हटलेलं आहे ऑन बिंग सेन्सिटायज्ड टी लिम्पोसाइड्स प्रोड्यूस क्लोन ऑफ टी सेल्स हॅविंग डिफरंट फंक्शन्स द इम्युनिटी प्रोव्हायडेड बाय टी लिम्पोसाइड्स इज कॉल्ड सेल मेडिएटेड इम्युनिटी टी लिम्पोसाइड सेन्सिटायज होतात कधी सेन्सिटाइजड होतात तर त्या ज्या ज्यावी पॅथोजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात किंवा पॅथोजन त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळी त्या स्टिम्युलाय स्टिम्युलाय होतात किंवा स्टिम्युलस मिळतो त्यांना चेतना मिळते आणि मग त्या सेन्सिटायज्ड होतात आणि सेन्सिटायज्ड झालेल्या ज्या टी लिम्पोसाइडच आहेत त्या क्लोन तयार करतात टी सेल्स अनेक सेल्स तयार करतात क्लोन इज नथिंग म्हणजे मेनी सेल्स खूप सेल्स तयार केल्या जातात विच हॅव डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स आय विच हॅव डिफरंट फंक्शन्स या क्लोनमध्ये वेगवेगळ्या फंक्शन असणाऱ्या वेगवेगळ्या सेल्स असतात टी सेल्स म्हटलं जातं त्यांना आणि या टी कडून आपल्याला इम्युनिटी प्रोव्हाइड केली जाते म्हणून टी लिम्पोसाइड्सनी प्रोव्हाइड केलेल्या इम्युनिटीला सेल मेडिएटेड इम्युनिटी असं म्हटलं जातं इथं कोण इम्युनिटी प्रोव्हाइड करत आहे आपल्याला सेल्स प्रोव्हाइड करत आहेत कुणी तयार केलेल्या टी लिम्पोसाइड्सनी कोणत्या सेल्स टी सेल्स म्हणून या इम्युनिटीला सेल मेडिएटेड इम्युनिटी असं म्हटलं जातं बघा बी लिम्पोसाईट अँटीबॉडीज तयार करतात अँटीबॉडीज आपल्याला इम्युनिटी प्रोव्हाइड करतात म्हणून बी लिम्पोसाईटकडून प्रोव्हाइड केलेल्या इम्युनिटीला अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी तर टी लिम्पोसाईट सेल्स तयार करतात सेल आपल्याला इम्युनिटी प्रोव्हाइड करतात म्हणून टी लिम्पोसाईटकडून प्रोव्हाइड केलेल्या इम्युनिटीला सेल मेडिएटेड इम्युनिटी असं म्हटलं जातं दोन्हीवरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो द बिल इम्पोसाईड प्रोव्हाइड इम्युनिटी विच इज कॉल्ड ॲज डॅश डॅश द बिल इम्पोसाइड प्रोव्हाइड इम्युनिटी विच इज कॉल्ड ॲज अँटीबॉडी मेडिएटेड ऑर ह्युमोरल इम्युनिटी द टी लिम्पोसाइड प्रोव्हाइड इम्युनिटी विच इज कॉल्ड ॲज डॅश डॅश द टी लिम्पोसाइड प्रोव्हाइड इम्युनिटी विच इज कॉल्ड ॲज सेल मेडिएटेड इम्युनिटी अशा दोन प्रकार आहेत लिम्पोसाईटचे बी लिम्पोसाइट आणि टी लिम्पोसाड दोन्हींचा मेकॅनिझम वेगवेगळा आहे दोन्हीमध्ये होणारी फंक्शन्स वेगवेगळी आहेत त्यांचा मेकॅनिझम कसा चालतो कशा प्रकारे त्यांचे ॲक्शन असते अँटीजिनवरती हे आपण अभ्यासणार आहे पण ते कधी तर पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहे आता आपण दुसऱ्या स्लाइडमध्ये बघूया अँटीजिन प्रेझेंटिंग सेल आपल्या सिस्टीम सिस्टीममध्ये काम करणारा हा दुसरा प्रकार आहे सेलचा ज्यांना अँटीजिन प्रेझेंटिंग सेल्स असं म्हटलं जातं द अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स एंगल इन्वडिंग पॅथोजन अँड प्रोसेस द अँटीजिन अँटीजिन प्रेझेंटिंग सेल्स अँटीजिन प्रेझेंटिंग सेल ह्याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की अँटीजिनला प्रेझेंट करणार आहे प्रेझेंट इन सेन्स तुम्ही जशी गिफ्ट देता तसे नव्हे प्रेझेंट करणं म्हणजे इम्युन सेल्सकडं पाठवणं त्याच्यावरती प्रोसेसिंग करणं आणि त्या इम्युन सेल्सकडं पाठवणं हे फंक्शन कार्य करणाऱ्या सेल्सना अँटीजिन प्रेझेंटिंग सेल्स असं म्हटलं जातं बघा परत एकदा अँटीजिन प्रेझेंटिंग सेल्स एंगॉल्फ इनिव्हॅडिंग पॅथोजन अँड प्रोसेस द अँटीजिन अँटीजिन प्रेझेंटिंग सेल्स काय करतात तर एंगॉल्फ करतात गिळंकृत करतात फॅगोसायटॉसिस करतात कशाचं फॅगोसायटॉसिस करतात तर पॅथोजनचं इनव्हाडिंग पॅथोजन म्हणजे बॉडीमध्ये आतमध्ये आलेला जो पॅथोजन आहे त्याचं त्या फॅगोसायटोसिस करतात म्हणजेच एंगल्फ करतात त्याला गिळंकृत करतात अँड प्रोसेस द अँटीजिन अँटीजिनवरती प्रोसेसिंग करतात काय करतात अँटीजिनवरती प्रोसेसिंग करतात आणि मग तो अँटीजिन प्रेझेंट करतात कुणाला तर इतर ज्या सेल्स आहेत इम्युन सिस्टीममध्ये काम करणाऱ्या त्यांना त्या काय केल्या जातात प्रेझेंट केल्या जातात त्यांच्याकडे त्या पाठवल्या जातात आता अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स काय करतात आणखी दीज सेल्स आर एबल टू डिलिवर अ स्टिम्युलेटरी सिग्नल दॅट इज नेसेसरी फॉर ॲक्टिवेशन ऑफ हेल्पर्टी सेल या सेल्स अँटीजिन प्रेझेंटिंग सेल्स आणखी काय करू शकतात तर स्टिम्युलेटरी सिग्नल पाठवू शकतात कुणाला हा सिग्नल पाठवायचं आहे स्टिम्युलेटरी सिग्नल तर टी सेल्सना हेल्पर टी सेल्सना टी सेल्स चार प्रकारचे असतात हेल्पर किलर सप्रेसर आणि मेमरी टी सेल याविषयी मी तुम्हाला शिकवणार आहे पण पुढच्या व्हिडिओमध्ये ते शिकवणार आहे इथं तुम्ही फक्त लक्षात ठेवा की अँटीजिन प्रेझेंटिंग सेल स्टिम्युलेटरी सिग्नल पाठवतात कु आणि कुणाला ॲक्टिवेट करतात तर हेल्पर टी सेलना ॲक्टिवेट करतात हे त्यांचं दुसरं फंक्शन आहे आता अँटीजिन प्रेझेंटिंग सेल्स कोण कोणत्या तर दीज आर स्पेशलाइजड सेल विच इन्क्ल्यूड्स फर्स्ट मॅक्रोफॅजिस सेकंड बी इम्पोसाइड्स अँड थर्ड डेंड्रिटिक सेल्स मॅक्रोफॅजिस सेलवरून काय आठवलं का बघा तुम्हाला आपण गेल्या वर्षी ॲनिमल टिश्यू या टॉपिकमध्ये अरिओलार कनेक्टिव टिश्यू हा पॉईंट स्टडी केला अरिओलार कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये असणाऱ्या सेल्समध्ये पहिलाच प्रकार मी तुम्हाला शिकवलेला ज्याचं नाव आहे मॅक्रोफॅजेस सेल अँड द फंक्शन ऑफ सेल इज द फॅगोसायटॉसिस एंगल्फिंग द पॅथोजन पॅथोजनला गिळंकृत करणं म्हणजेच फॅगोसायटोसिस करणं हे फंक्शन मॅक्रोफॅजेस सेलचं आहे दुसरा प्रकार येतो सेलचा बी लिम्फोसाइड्स आणि तिसरा प्रकार येतो डेंड्रिटिक सेल तिन्ही प्रकारच्या सेल्स इथं फोटोग्राफमध्ये आहेत मी तु थोडंसं झूम करून दाखवलंय तुम्हाला अँटीजिन प्रेझेंटिंग सेल्स पहिला फोटोग्राफ पहिली इमेज आहे दें, डेन डेंड्रिटिक सेलची दुसरी आहे मॅक्रोफॅजेसची आणि तिसरी आहे बी सेलची अशा तीन प्रकारच्या अँटीजिन प्रेझेंटिंग सेल्स आपल्या इम्युन सिस्टीममध्ये काम करत असतात अशा असणाऱ्या ह्या तीन सेल्स मॅक्रोफॅजेस बी लिम्पोसाइड्स आणि डेंड्रेटिक सेल आता डेंड्रेटिक सेलचं एक एक्झाम्पल द्यायचं झालं एक तुम्हाला तर लँगर सेल विच आर प्रेझेंट इन द इपिडर्मिस ऑफ द स्किन आपल्या स्किनच्या इपिडर्मिसमध्ये असणाऱ्या हँड सेल्स हे डेंड्रिटिक सेल्स एक उदाहरण आहे तुमच्या लक्षात असू द्या तर बघा या व्हिडिओमध्ये आपण काय स्टडी केलं तर आपल्या ॲक्वयर्ड इम्युनिटीमध्ये काम करणाऱ्या सेल्स दोन प्रकारच्या सेल्स काम करतात एक प्रकार लिम्पोसाइट आणि दुसरा प्रकार अँटीजिन प्रेझेंटिंग सेल्स लिम्पोसाइट्स दोन प्रकारचे बी लिम्पोसाइट आणि टी लिम्पोसाइट अँटीजिन प्रेझेंटिंग सेल्सचे तीन प्रकार मॅक्रोफॅजेस्ट सेल्स बिलिम्पोसाड्स आणि डेंड्रिटिक सेल नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे काय स्टडी करणार आहे आपण तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बिलिम्पोसाइड आणि टी लिम्पोसाइटचा मेकॅनिझम स्टडी करणार आहे थँक्यू